भंडारा जिले में जिला परिषद एवं पंचायत समिति चुनाव के लिए प्रत्याशी ओबीसी के घर वोट मांगने जाते हैं तो हो जाए सावधान सात दिसंबर सुप्रीम कोर्ट का फैसला राज्य चुनाव आयोग ने ओबीसी वर्ग के चुनाव को स्थगित कर दिया है जिले में ओबीसी समुदाय उनके फैसले का समर्थन कर रहा है इसलिए उन्होंने अपने घरों में विरोध बोर्ड लगाए हैं। इसी तरह के बोर्ड घर घर चमक रहे हैं भंडारा जिले के पीपरी पुनर्वास में घर हमें कोई आरक्षण नहीं है लेकिन केवल हम है क्षेत्र के ओबीसी पूछ रहे हैं कि वोट देने से क्यों नाराज है इसीलिए उन्होंने हमसे वोट न मांगने की चेतावनी भी दी है इसलिए ओबीसी समुदाय की यह भूमिका जिसे उम्मीदवारों में बेचैनी है सुरेश कुमार मारुति सावरकर मुक्का नवीन पिपरी कारण हम सीला आरक्षण न मतदान करणार नाही कोणी मतदानदाता दाता आमच्या घरी येणार नाही आम्ही त्यांना मतदान देणार नाही आमचा असा बहिष्कार आहे मी संजय रामचंद्र मते ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्हा मुख्य संयोजक अध्यक्ष आहे आता भंडारा महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि पालघर अशा तीन जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अशा बरेचसे इलेक्शन जाहीर झालेल्या आहेत येत्या एकवीस तारखेला मतदान आहे परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीचे आरक्षणच नाही त्यामुळे या इलेक्शनवर मतदानावर आमचा बहिष्कार आहे मी ओ बी सी क्रांती मोर्चा या माध्यमातून लोकांना जनजागृत करत आणि ही स्वतः एक एक प्लेट लोकांच्या घरावर लावतो आणि लोकच स्वयंपूर्तीनं आपल्या आपल्या घरावर लावतात कारण आज राजकीय आर आरक्षण गेलेलं आहे तर भविष्यामध्ये शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आरक्षण जाईल अशी पूर्वोत्तर दिसत आहे म्हणून मी तुमच्या माध्यमातून आपल्या ओबीसी बांधवांना हे सांगू इच्छितो की आता बहिष्कार केलं तर समोर सरकार जागेल आणि निदान आपलं आरक्षण टिकून राहील अशी मी अपेक्षा करू शकेन माझे नाव लहान सीताराम कातोरे आहे मी या पिपरी गावचा रहिवासी आहे माझ्या आम आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण रद्द केल्यामुळे या निवडणुकीवर आमचा बहिष्कार आहे आम्ही कोणत्याही मत मागणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीला आम्ही आपल्या घरापर्यंत पोहोचू देऊ शकत नाही आणि हा इलेक्शन रद्द व्हावा आणि आमचा आरक्षणाचा कोटा पूर्ण करावा गव्हर्नमेंटनी हेच आमची मागणी आहे हमेशा करता राहील भंडारा से सी न्यूज़ न्यूज लिए जितेंद्र पटले की रिपोर्ट